SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। पुणे येथे 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित G20 परिषदेतील बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे 38 प्रतिनिधींचं रविवारी सायंकाळीपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झालं। त्यांचं पुणेरी पगडी घालून ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। आगमन झालेल्या प्रतिनिधींमध्ये G20 समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे। तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, युरोपियन युनियन, एशियन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे। पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या साडीनं अचानक पेट घेतला। सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही इजा झाली नाही। खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या। या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या, त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली। हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे, त्या क्लासचं आज उद्घाटन होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना बोलावलं होतं, त्यावेळी हा प्रसंग घडला। पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाण पूल, अंडरप्रास, ग्रेड सेपरेटर अशा 2000 कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील 3 वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि या वर्षापासून काम सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। विश्रांतवाडी फुलेनगर RTO कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांना रविवारी दुपारी 5:15 भीषण आग लागली। या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत पाण्याचा फवारा मारून आग विझवली। या दुर्घटनेत 4 कार, 4 लक्झरी बस, 1 टेम्पो व 1 डंपर अशी 19 वाहनं जळून खाक झाली। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। बातमी पुण्यातून। महापालिका क्षेत्रात रविवारी दिनांक 15 पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात तब्बल 2338 बालकांचं लसीकरण झालं आहे। 25 जानेवारीपर्यंत दुसरा टप्पा असणार आहे। गोवर प्रतिबंधासाठी या मोहिमांची आखणी करण्यात आली असून सर्व पात्र बालकांना ही लस दिली जावी असं आवाहन बालरोगतज्ञांकडून करण्यात आलं आहे। या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत। पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून। देहूगाव येथील 28 वर्षीय पूजा तानाजी बुधावले हिनं 85 दिवसांमध्ये 8000 किलोमीटर सायकल चालून 12 ज्योतिर्लिंग सायकल यात्रा पूर्ण केली आहे। सायकल यात्रेदरम्यान योग मेरा कर्म है, एकता मेरा धर्म है या संकल्पनेद्वारे जनजागृती करत प्रत्येक जातीधर्माची व्यक्ती योग करू शकते, योगाचे फायदे आणि योग जागृती तसंच एकतेचा संदेश तिनं दिला। विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे इमारतीच्या लिफ्टमध्ये असताना लिफ्ट 4th मजल्यावरून धाडकन खाली कोसळली। बारामतीतील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी शनिवारी ही घटना घडली। मी थोडक्यात वाचलो, नाहीतर आज माझ्यासाठी श्रद्धांजली व्हायला लागली असती असं अजित पवार म्हणाले। पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं आयोजित केलेल्या भरती मेळाव्यात 105 कंपन्या आणि 4200 उमेदवारांनी सहभाग नोंदवला। या मेळाव्यामुळे एकाच छताखाली कंपन्यांना कुशल मनुष्यबळ आणि बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त झाली। कंपनी व रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी हा भरती मेळावा उपयुक्त आहे। पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन मुंबई येथील बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे उपसंचालक NN वडोदे यांनी केलं। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन।
महावितरणच्या भरारी पथकानं डिसेंबरमध्ये भोसरी उरळी देवाची इस्लामपूर येथे छापा टाकून 3,68,00,000 रुपयांच्या 135 वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसंच इतर अनियमिततेच्या 139 प्रकरणात 3,86,00,000 बिलं देण्यात आली आहेत. पुण्यातील भोसरी परिसरात भरारी पथकानं छापा टाकून बेकरी प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीची वीज चोरी उघडकीस आणली आहे. नेपाळमध्ये रविवारी एक मोठी विमान दुर्घटना घडली. नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारं प्रवासी विमान कोसळलं. या विमानात 72 प्रवासी होते. पोखराजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमान यती एअरलाइन्सचं असल्याचं सांगितलं जात आहे. नेपाळमधील विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.